घरोघरी पाणी म्हणजे घरी आपण कशा पद्धतीने पाणी साठवतो हो किंवा वापरतो हेच तुम्हाला ह्या लेसनमध्ये सांगितलेलं आहे बघा इथे थोडंसं आठवा म्हणजे तुम्हाला कॅन यू रिकॉल व्हॉट आर द डिफरंट पर्पज फॉर विच वी नीड वॉटर म्हणजे कोणकोणत्या कारणांसाठी आपल्याला पाण्याची गरज लागते बघा आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं कसलंच काम होत नाही ब्रश करण्यापासून ते रात्री पाणी पिऊन आपण झोपतो वॉशरूमला जाऊन येतो सगळ्यासाठी पाणी लागतं बघा पुढे तुम्हाला दिलेलं आहे कॅन यू टेल द पिक्चर बिलो शो सम कंटेनर्स यूज्ड फॉर स्टोर्ड वॉटर ॲट होम म्हणजे आपण घरी पाण्यासाठी कोणते कोणते हे वापरतो हे तुम्हाला दिलेले आहेत पहा इथे आ, का एक दोन मातीचे वस्तू माठ आहेत एक नळावाला काळ्या मातीचं माठ आहे आणि एक बघा लाल मातीचं माठ टाईप आहे जग आहे तो तिसरं आहे वॉटर प्युरिफायर आहे बघा तुमच्या घरामध्ये असेल वॉटर प्युरिफायर तसंच मोठी सिन टाकी आहे बघा आपण कुठे ही वापरतो टाकी तर आपल्या बाथरूमच्या ह्याच्यावरती किंवा मोठ्या ह्याच्यावरती आपण ही टाकी ठेवतो आणि त्या टाकीतून पाणी आपल्या घरात सईकडे फिरवलं जातं तसेच तांब्याचा हंडा आहे बघा आणि स्टीलची टाकी आहे हे आपल्या घरामध्ये तुम्हाला सर्रास पाहायला मिळतात इथे तुम्हाला विचारलं आहे की विच ऑफ देम हॅव कम इन टू यूज मोर रिसेंटली अलीकडे ह्याच्यामध्ये कोणती भांडी तुम्हाला वापरा तुमच्या घरातली कोणती आहेत पहा फिल्टर असेल पाण्याची स्टीलची टाकी असेल प्लॅस्टिकची सुद्धा टाकी असेल तांब्याचा हंडासुद्धा असेल काहींच्या घरात पण माठ हल्ली मातीची भांडी हल्ली कमी होऊन लागलेली आहे पुढे बघा व्हॉट मटेरियल आर यूज टू मेक दिस डिफरंट कंटेनर म्हणजे ही भांडी कोणत्या कोणत्या वस्तूंपासून बनवलेली आहेत बघा माती प्लॅस्टिक स्टील आणि तांबं अशा वस्तूंची आहेत आणि नंतर आहे व्हॉट आर द ॲडव्हान्टेज ऑफ हॅविंग अ लीड अँड अ टॅप ऑन अ कंटेनर म्हणजे झाकण किंवा नळं असण्याचे फायदे काय आहेत नळ असण्याचे फायदे काय आहेत तर आपल्याला हात आत बुडवायला लागत नाही पाणी काढताना नळ सोडलं की सेफ वॉटर हाताची घाण त्या पाण्यात जात नाही तसंच झाकण असल्यामुळे घाण पाण्यात पडत नाही पुढे बघा वी नीड वॉटर ऑल टाईम वी हॅव टू स्टोअर वॉटर इन अ हाऊस सो दॅट वी कॅन गेट इट व्हेन वी नीड इट म्हणजे आपल्याला सतत पाण्याची गरज लागते म्हणून आपण पाणी घरातल्या घरात साठवून ठेवतो जेणेकरून आपल्या प्रत्येक वेळी पाण्यासाठी बाहेर जायला लागत नाही बघा अर्लियर ब्रास कॉपर पॉट्स आर ॲज वेल ॲज अर्थन पॉट्स विच

ज्यात पाणी साठवलं तर तांब्याची टाकी असते इथे स्टीलची जशी टाकी तुम्हाला दाखवली अशी तांब्याची टाकी असते पितळेची टाकी असते जुन्या काळामधली तर आता काय केलेलं आहे मातीपासून असलेली मडकी आणि सुद्धा पहिले वापरत होती पूर्वी पण आता काय केलेलं आहे घरच्या घरी बघा टाक्या बांधल्या जातात पाण्याच्या गाव गावाला पाणी स्टोअर करण्यासाठी सिमेंटेड टाकी बांधली जाते त्यात पाणी साठवलं जातं तसेच ब्लॉक सिस्टीम असेल तर स्टील किंवा प्लॅस्टिकपासून पाणी साठवण्याची भांडी बनवली जातात पुढे बघा पिण्याचं पाणी आपण केअर ऑफ ड्रिंकिंग वॉटर टू एन्शुअर गुड हायजीन वी मस्ट हॅव सेफ ड्रिंकिंग वॉटर इफ वी कन्झ्युम कंटॅमिनेटेड वॉटर इट कॅन कॉज डिसिजेस दॅट इज व्हाय वी टेक स्पेशल केअर ऑफ द वॉटर वी स्टोर फॉर ड्रिंकिंग अँड कुकिंग म्हणजे आरोग्यासाठी पिण्याचे पाणी हे निर्जंतुक निर्धोक असणे गरजेचे आहे पोटात जर दूषित पाणी गेलं तर आपल्या विविध आजार होतात म्हणून पिण्याचे पाणी स्वयंपाकाचे पाणी साठवताना विशेष काळजी घेतो आपण म्हणजे काय काळजी घेतो बघा पिण्याच्या पाणीसाठी वी कीप द ड्रिंकिंग वॉटर कंटेनर कवर्ड दिस प्रिवेंट डस्ट अँड ऑदर रबीश फ्रॉम एंटर द वॉटर इफ वी डीप आवर हँड इन द वॉटर टू टेक इट आउट द डर्ट ऑन आवर हँड कॅन एंटर द वॉटर सो वी कॅन डीपर टू टेक द वॉटर अँड वी रिप्लेस द लीड ॲट वन्स म्हणजे बघा पिण्याचं पाणी हे नेहमी आपण झाकून ठेवतो जेणेकरून त्याच्यात धूळ कचरा पडला नाही तसंच हात बुडवून पाणी काढायला लागणार नाही म्हण आणि हात बुडवून पाणी काढायला लागले तर हाताची घाण त्यात लागेल म्हणून पाणी काढण्यासाठी एक तर टॅप ठेवला जातो किंवा हे बघा हे असं त्याला काय म्हणतात लांब दांड्याचे ओगराळे मराठीमध्ये त्याला म्हणतात की ते लांब दांड्याचं स्टीलचं हे असतं डीपर आपण त्याला म्हणतो यू डीपर यूज करतो आपण पाणी काढण्यासाठी हे बघा इथे दिसतंय स्टीलचं है, आहे त्याला हँडल आहे ते बुडवल्याने काय काय आहे आपल्या हाताची घाण जाणार नाही बट द मे बेस्ट मेथड ऑफ ड्रिंकिंग वॉटर इज टू हॅव अ टॅप ऑन अ कंटेनर हे जरी आपण वापरत असलो डिपर तरी सुद्धा नळ असलेलं भांड ज्यात पाणी आपण ठेवलं हे उत्तम आहे त्याच्यामुळे पाणी खराब होत नाही झाकण दहा वेळा काढायला लागत नाही तसंच हातसुद्धा बुडत नाही व्हेन द वॉटर इन द कंटेनर इज फिनिश वी वॉश द कंटेनर वेल बिफोर रिफिलिंग इट इफ वी टेक सच केअर ड्रिंकिंग वॉटर रिमेन्स क्लीन म्हणजे पाणी संपलं की ते स्वच्छ धुवायचं आणि परत पाणी भरून ठेवायचं अशी काळजी घेतली तर पिण्याचं पाणी स्वच्छ कंटॅमिनेटेड दूषित होणार नाही बघा डू यू नो मध्ये वॉटर डज नॉट बिकम स्टेल म्हणजे काय म्हणजे पाणी कधीही शिळं होत नाही बघा सम पीपल दॅट द प्रिव्हियस डे ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी थ्रोन अवे अँड अ फ्रेश वॉटर स्टोअर एवढी डे म्हणजे काही लोक काय करतात की आदल्या दिवशीचं पाणी फेकून देतात का तर ते शिळं झालंय म्हणून पाणी हे कधीही शिळं होत नसतं उलट तांब्याच्या भांड्यात जर पाणी ठेवलं आणि ते एक दिवस राहिलं ते ते जास्त शुद्ध होतं तांब्याच्या भांड्यातलं पाणी, पाणी। त्यामुळे पाणी हे कधीच फेकून द्यायचं नाही आणि शिळं तर त्याच्याहून ते होत नाही पुढे बघा डू धिस अंडर अडल्ट ऑब्झर्वेशन तुम्हाला प्रयोग करायचा आहे काय करायचं आहे अ प्लॅस्टिक बॉटल प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे कट ऑफ इट्स अप्पर नॅरो पोर्शन त्याचा नॅरो पोर्शन काढला हे बघा हे खाली राहील तुम्ही बिसलरी किंवा कोणतीही वॉटरची बॉटल असेल किंवा सॉफ्ट ड्रिंकची बॉटल असेल तीसुद्धा घेऊ शकता वरचं कापून टाकायचं आहे आणि त्याला चार होल केलेले आहेत बघा साईडला आणि काय करायचं आहे एक रिकामी रिफिल घेऊन तिचे चार तुकडे कापून घ्यायचे आणि हे तुकडे काय करायचे आहेत त्या बाटलीला जिथे होल केलेत त्याच्यात भरायचे आहेत काय आढळेल तुम्हाला सर्व ते नळासारखं होईल ते रिफील आणि सगळ्या नळ्यांमधून पाणी व्हायला लागेल याच्यावरून आपल्याला काय कळतं की पाणी हे नळातून त्या बाहेर येत आहे आणि एक याच्यावरून आपल्याला काय काय कळतं तर एकाच ठिकाणी साठवलेले पाणी त्या वेगवेगळ्या नळांचा वापर करून निरनिळ्या ठिकाणी वाटता येतं म्हणजे बघा हा हे जे छोटंसं तुम्हाला इथे बाटलीचं दिसतंय खाली खालचा पोर्शन तीच तुम्ही मोठी टाकी समजा आणि मोठ्या टाकीला चार नळ लावले आणि तेच चार नळांना तोट्या लावून चार घरात दिल्या तर एकाच टाकीतलं पाणी तोट्यांच्या साह्याने चार घरात जाऊ शकतं याचाच वापर कुठे केलेला आहे पहा खाली हे बघा मी जे तुम्हाला सांगितलं एक्सपेरिमेंट त्याचाच वापर करून हे बघा इमारतीच्या छतावरच्या पाण्याच्या टाक्या ओव्हरवेड वॉटर टँक याचाच वापर मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये बघा कसा केला जातो तर ही टाकीमध्ये पाणी भरलं जातं आणि इथे एक पिक्चर दाखवले बघा ह्या टाकीच्या ह्या जे ब्लू कलरचे ॲरो दाखवलेत ना लाईन ह्या तुमचे पाईप आहेत ह्या पाईपमधून पाईप हे जोडलेले आहेत मोठ्या टाकीला ते मोठ्या टाकीतून पाईप बघा तुमच्या घरातल्या सगळ्या इथे जोडलेले असतात म्हणजे टॉयलेट बेसिन तसंच बाथरूम तुमचं वॉटर गिझर असेल तुमचं बेसिंग असेल सगळीकडे कुठून पाणी येतं हे इमारतीच्या वरती मोठी टाकी ठेवली जाते त्याच्यातून पाईप सोडून हे आपल्या घरात पाणी येतं मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये याच असं आपण हे जे मगाशी बघितलं हे याचा वापर ह्याच ह्याचा वापर करून अशा पद्धतीने हे केलेलं आहे पुढे बघूया आपण हे झालं मोठ्या मोठ्या शहरामध्ये हां आता आपण बघणार आहोत की गावामध्ये कसा पाणी पुरवठा होतो त्याच्या आधी बघूया इफ द रूल इज फॉर एव्हरी वन इन द हाऊस टू कुक फॉर देमसेल्फ व्हॉट वूड बी म्हणजे घरातले प्रत्येकाला स्वयंपाक करावा असा नियम असेल तर कोणत्या अडचणी येतील आणि कोणते फायदे मिळतील आणि दुसरं विचारले तुम्हाला रोज लागणारे पाणी नदीवरून प्रत्येक कुटुंबाला आणावे लागले तर कोणत्या अडचणी येतील का तुम्हाला मदत येतील की फायदा मिळेल बघा प्रत्येकाला जर नदीवरून पाणी आणायला लागलं तर त्रासच होणार आहे फायदा कोणता होणार आहे प्रत्येकाला त्रास होणार आहे तेच नदीतलं पाणी पाईपद्वारे आपल्या घरापर्यंत पोचलं तर नक्कीच फायदा होणार आहे आपल्याला आता बघा आपण बघितलं की इ शहरामध्ये बघितलं पाणी पुरवठा आता आपण गावात पाणी पुरवठा बघणार आहोत वॉटर सप्लाय फॉर द ह्युमन सेटलमेंट गावचा पाणी पुरवठा कसा होतो ते आपण बघणार आहोत लेक्स रिवर रिव्हर्स रिझर्वायर्स आर अवर सोर्सेस ऑफ वॉटर दे आर ऑफन ॲट लाँग डिस्टन्स फ्रॉम अवर हाऊस इट इज डिफिकल्ट टू कलेक्ट वॉटर फ्रॉम सच डिस्टन्स प्लेस बिसाइड वी कॅनॉट नॉट बी शुअर दॅट द वॉटर कॅन बी यूज ॲज इट इज इट इज फॉर ड्रिंकिंग म्हणजे बघा इथे तलाव नद्या धरणे हे पाण्याचे स्त्रोत आहेत पण ते घरापासून खूप लांब असतात रोज तिथून पाणी आणणं आपलं शक्य आहे का पण पूर्वीच्या काळात लोक असंच करायची विहिरीवर जाऊन पाणी आणायची नदीवर जाऊन कपडे धुवायचे पण आत्ता आपल्याला सगळ्या सोयी सोयीसुविधा प्राप्त झालेल्या आहेत दॅट इज वाय अ लार्ज वॉटर सोर्स इज आयडेंटिफाईड नियर अ सेटलमेंट वॉटर फ्रॉम इट ब्रॉड टू लार्ज पाईप ऑफ अ कॉमन प्लेस देअर द वॉटर इज मेड सेफ फॉर ड्रिंकिंग म्हणजे काय केलं जातं गावाजवळ एखादा मोठा कालवा किंवा असा प्रकल्प धरण असेल तर ते काय केलं जातं जलवाहिनीच्या मदतीने पूर्ण गावात मोठे पाईपलाईन टाकली जाते आणि सगळीकडे पाणी पुरवलं जातं नुसतंच पुरवलं जात नाही तर ह्या इत एका मोठ्या ठिक त्या ठिकाणी पाणी शुद्ध केलं जातं आधी आणि शुद्ध पाणी वेगवेगळ्या वेग ठिकाणी पाईपमार्फत पोचवलं जातं यालाच म्हणायचं डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर बघा धिस इज धिस इज कॉल्ड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर इथे म्हटलेलं बघा थ्रू कॉमन प्लेस दे आर द वॉटर इज मेड फॉर सेफ फॉर ड्रिंकिंग धिस इज कॉल्ड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर सेफ केलं जातं ते पिण्यासाठी त्याला म्हणायचं प्युरिफिकेशन ऑफ वॉटर अरेंजमेंट आर मेड टू डिस्ट्रीब्यूट दिस वॉटर ऑल ओवर द टाऊन ऑर सिटी सगळीकडे पुरवठा केला जातो आणि ह्यालाच म्हणायचं डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर नंतर बघा वॉटर टँक ॲट हाईट उंचावरच्या पाणी टाक्या बघणार आपण मोठ्या मोठ्या सिटीमध्ये बघा अशा मोठ्या मोठ्या टाक्या असतात आपण बघितलं बिल्डिंगच्या इथले आपण बघितलं तर गावाच्या इथे आता त्या बिल्डिंगमध्ये ज्या मोठ्या आपण टाक्या बघितल्या तिथे सुद्धा पाणी कुठून येतं किंवा त्यात पाणी कुठून सोडलं जातं हे बघूया आता आपण मोठ्या ह्या टाक्या कशासाठी वापरतात वी नो दॅट वॉटर फ्लो डाऊन वर्ड्स बट इफ वी वॉन्ट टू लिफ्ट वॉटर अपवर्ड वी हॅव यूज सम फोर्स म्हणजे बघा तुम्ही बघितलं असेल की पाण्याला खाली येण्यासाठी फोर्स लागत नाही कोणता ते आपोआप येतं पण हेच पाणी मोठ्या टाकीत चढवायचं असेल तर काय करायला लागतं तर पंप तुम्हाला सगळ्यांना पंप माहिती असतील की पंप वापरून आपण वरच्या टाकीत पाणी बसवतो मशीन यूज फॉर लिफ्टिंग वॉटर आर कॉल्ड पंप पंप रन ऑन डिझेल ऑर इलेक्ट्रिसिटी पंप वापरले जातात खालून पाणी वरती टाकीमध्ये चढवण्यासाठी आणि हे विजेवरती किंवा डिझेलवरती चालतात बिफोर इलेक्ट्रिसिटी वॉज डिस्कवर इट वॉज नॉट पॉसिबल टू रेज वॉटर टू व्हेरी ग्रेट हाईट बट इलेक्ट्रिक पंप कॅम हेल्प अ सो म्हणजे आ आधी जेव्हा विजेचा शोध लागला नव्हता तेव्हा हे शक्य नव्हतं पण आता इलेक्ट्रिक पाईप इलेक्ट्रिसिटी आल्यामुळे हे वरती पाणी नेणं आपल्याला शक्य झालेलं आहे पहा आता पुढे बघूया आपण सर्च टँक आर यूज टू स्टोअर वॉटर दॅट लिव्ज द वॉटर प्युरिफिकेशन प्लांट अकॉर्डिंग टू नीड वॉटर इज रिलीज फ्रॉम धीस टँक थ्रू अ बिग पाईप म्हणजे बघा वरती पाणी साठवलं जातं आणि जसं लागेल तसं हे पाणी सोडलं जातं म्हणजे बघा ठराविक एक टाईम ठेवला जातो की नऊ ते आठ ह्या भागात सोडायचं ह्या भागात सोडायचं असं टाईम टू टाईम प्रत्येकाला पाणी सोडलं जातं पुढे बघूया आपण जर्नी ऑफ वॉटर फ्रॉम सोर्स टू हाऊस म्हणजे पाणी कुठून कसं आपल्याकडे येतं पहा पहिलं आहे सोर्स ऑफ वॉटर फॉर सेटलमेंट म्हणजे आधी पाऊस पडतो मोठ्या मोठ्या धरणांमध्ये पाणी साठवलं जातं तिथून ते पाणी बघा इथे वॉटर प्युरिफिकेशनमध्ये सेंटरमध्ये येतं आणि प वॉटर प्युरिफिकेशन सेंटरमधून पा, सेंटर ते पाणी बघा इथे वॉटर टॉवर आपण मगाशी बघितलं ना या मोठ्या मोठ्या वॉटर टॉवरला चढवलं जातं कशामार्फत तर इलेक्ट्रिसिटी uh, आणि डिझेल मार्फत पंप चालव चालवले जातात आणि हे पाणी इथे वरती चढवलं जातं वरती चढवलेलं पाणी बघा बिल्डिंगला एक पाईप गेलाय या पाण्याकडून बिल्डिंगला सुद्धा येतं तसंच व्हिलेजमध्ये सुद्धा येतं तसंच विलेजमधल्या घरांना पुरतं आणि मोठ्या मोठ्या कंपनींनासुद्धा दिलं जातं आहे बघा इथे कंपनी दाखवल्या आहेत हे आहे आपलं कसं जलसाठ्यापासून आपल्या घरापर्यंत पाण्याचा प्रवास कसा होतो पुढे बघा डू यू नो ह्युमन बीइंग कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर हेन्स इट इज नेसेसरी टू हॅव अ सोर्स ऑफ वॉटर ॲज क्लोज ॲज पॉसिबल टू व्हॅर वी लिव्ह म्हणजे माणूस पाण्याशिवाय जगत नाही त्यामुळे माणूस जास्तीत जास्त वस्ती करून कुठे राहतो जिथे त्याला पाणी अवेलेबल होतं अशा ठिकाणी माणसांची वस्ती असते दॅट इज व्हाय इन ओल्डन डेज सिटीज ग्रो ऑन द बँक ऑफ बिग रिवर आता तरी आपण पाणी कुठूनही कुठे पोचवू शकतो पण प्राचीन काळी पाणी कुठेही अवेलेबल होत नसल्यामुळे लांब लांबून पाणी आणण्यापेक्षा नदीच्या तीरावरती अनेक मोठी मोठी शहरं वसली होती तसेच यमुना नदीतील दिल्ली हे आपल्या देशाची राजधानी आहे यमुना नदीवर नदीवरती दिल्ली हे वसलेलं आहे तसंच बिहारमधील गंगा नदीवरील पटना तसेच महाराष्ट्रात गोदावरी गोदावरी नदीवरती नाशिक अशी ही प्राचीन शहराची उदाहरणं आहेत म्हणजे प्राचीन काळी कसं का आहे की लांबून पाणी आणण्यापेक्षा नदीच्या जवळ आपण राहूया पाणी पटकन अवेलेबल होईल अशा पद्धतीने ह्या शहरांची निर्मिती झालेली आहे पुढे बघूया आपण इव्हन टुडे इन सम प्लेस वॉटर इज ड्रॉन फ्रॉम वेल अँड बोर बोअरवेल फॉर यूज ॲट होम बट इट नीड्स टू बी एन्श्योर दॅट वॉटर इज पोर्टेबल बघा म्हणजे पूर्वीच नाही तर आत्ता पण खेडोपाड्यामध्ये विहिरीतून किंवा बोअरवेलमधूनच पाणी काढलं जातं पण पण हे पाणी पिण्यास निर्धोक असेल असं नाही ते आपण निर्धोक करून घ्यायला लागतं विहिरीचे पाणी निर्धोक नसेल तर पाणी आपण उकळून प्यायला पाहिजे म्हणजे आपल्या आरोग्याला धोका राहणार नाही तसेच काही ठिकाणी बघा आ... इन सम प्लेस वॉटर इज सप्लाय बाय ट्रान्सपोर्टिंग इट बाय मीन्स ऑफ टँकर काही ठिकाणी टँकरनी असं हे बघा पाणी पुरवलं जातं जिथे विहिरी पण नाहीत नदी पण नाहीत तलाव पण नाहीत तिथे म मो, सरकार मोठे मोठे हे टँकर पाठवले जातात किंवा गावातली लोकं मिळून टँकर मागवतात आणि पाणी वाटून घेतात पुढे बघा ट्राय दिस तुम्हाला सांगितलं टेक एम टी वॉटर लिफ्ट इट टू गेट अन आयडिया ऑफ इट्स वेट नाव हाफ फिल इट विथ वॉटर अँड सी हाऊ मच बी हेव्हियर इट बिकम इट मस्ट बी कॉईट अ हार्ड चोर्स टू कॅरी पहा रिकामी बादली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आधी रिकामी बादली न्यायची मग हाफ भरलेली मग फुल भरलेली काय ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व होईल की रिकामी बादली सहज नेता येईल अर्धी भरलेली बादली जरासा कष्ट लागतील आणि पूर्ण भरलेली बादली आपल्याला नेण्यासाठी खूप कष्ट करायला लागतील अशा रोज बादल्या कधी पाणी तुम्ही नेलेलं आठवते का तुम्हाला तर खेड्यापाड्यामध्ये मुलंसुद्धा ही कामं करतात Many people are engaged in the work of the water purification store and distribution. Electricity or diesel are used to run the machines for this purpose. A lot of money is spent for this work. हेन्स पोर्टेबल वॉटर प्रूव्ह टू बी अॅन एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स वी मस्ट टेक केअर ऑफ वॉटर जस्ट ॲज वी टेक केअर ऑफ अवर व्हॅल्युएबल्स म्हणजे बघा पाणी शुद्ध करणं ते टाकीत चढवणं तित इतकी लोक तिथे कामाला असतात आणि त्यांचे पगार आणि ह्या सगळ्या खर्चामुळे जे पिण्याचं पाणी आपल्यापर्यंत येतं शुद्ध होऊन ते खूप महाग असतं आणि त्यामुळे आपण काय करायला पाहिजे की त्याचं Uh, व्यर्थ न घालवता वाया न घालवता त्याला व्यवस्थित जपून काटकसतीने उपयोग केला पाहिजे जसे आपण आपल्या घरातली मौल्यवान वस्तू सांभाळतो तसं पाण्याला आपण सांभाळलं पाहिजे मग ही काटकसं कशी करायची व्हॉट कॅन वी डू टू यूज वॉटर विदाऊट वेस्टेज कशी कसं करायची बघा प इफ द वॉटर यू कॅन टेकन इन अ मग टू वॉश युअर फेस इट्स लेफ्ट ओवर विल बी थ्रो ऑन इट अवेट ऑर कीप इन टू यूज लेटर म्हणजे तोंड धुण्यासाठी पाणी घेतलं आणि अर्ध उरलं ते फेकून द्यायचं की ठेवायचं तर ठेवायचं तसंच व्हाईल यू ब्रशवरतीत डू यू कीप द टॅप रनिंग और डू यू टर्न इट ऑफ म्हणजे बघा दात घास तुम्ही नळ चालू ठेवता की बंद कधीही चालू ठेवायचा नाही तो बंदच ठेवायचा आहे कारण त्यामुळे पाणी वेस्ट होतं डू यू थ्रो अवे द वे वॉटर यूज फॉर वॉशिंग व्हेजिटेबल फ्रुट्स एक्सेट्रा और डू यू वॉटर युअर प्लांट्स विथ इट म्हणजे फळं भाज्या धुतलेलं पाणी फेकून न देता झाडांना घाला तसंच वेन रिन्सिंग थिंग्ज यूजिंग अ टॅप डू यू टर्न इट ऑर फुल ऑर जस्ट इनफ म्हणजे बघा भांडी मिसायचा ना एकदम जोरात टॅप नाही सोडायचं नळ थोडं मिडियम सोडा की तुम्हाला जेवढं भांडी घासता येतील तेवढं जास्त सोडून ते पाणी वेस्ट होतं तसंच कपडे धुताना पण पाहिजे तेवढंच पाणी वापरा पहा इथे आपला यूज युअर ब्रेन पॉवर द गार्डन इज टू बी वॉटर टॅप वॉटर वेल वॉटर ऑर बोथ अवेलेबल व्हॉट विल यू यूज म्हणजे बागेत पाणी द्यायचं आहे तर नळाचं पाणी आहे आणि विहिरीला पाणी आहे तर तुम्ही कोणतं द्याल हे तुम्हाला त्यांनी विचारलं नळाचं पाणी द्यायला सोपं पडेल की तुम्हाला विहिरीचं पाणी द्यायला सोपं पडेल तर तुम्हाला एक टॅप लावून तोटीने पाणी द्यायला सोपं पडेल पण त्यातसुद्धा वेस्ट आपण घालवायचं नाही आहे